श्री स्वामी समर्थ तर आज आपण सगळ्यात सोपी आणि सगळ्यात टेस्टी चकली याची रेसिपी बघणार आहोत तर मिनी चकली आहे त्याच्यामुळे वेळसुद्धा कमी लागतो आणि होतेसुद्धा खूप किती कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी चकली बनलेली आहे ते सुद्धा फक्त दोन वस्तू वापरून चकलीचा कलर बघा टेक्स्चर बघा आणि तुम्ही तिचा कुरकुरीत सुद्धा बघितला तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तरी ते एक वाटी तांदूळचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी सोललेले फुटाने घेतलेले आहे त्याच्याऐवजी तुम्ही भाजलेल्या डाळ्यासुद्धा वापरू शकता तर हे तांदूळचं पीठ थोडंसं जाडसर दळलेलं आहे तर बघा एक वाटी तांदूळचं पीठ जर असेल तर पाऊन वाटी फुटाने घ्यायचे आहेत आणि फुटाने आपण दळून घेणार आहोत जर तुमच्याकडे जाड दळलेलं तांदूळचं पीठ नसेल तर काय करायचं का चा, याच्यामध्ये अर्धी वाटी तांदूळचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा म्हणजे पिठाला एकदम क्रिस्पी असं टेक्शर येईल आणि एकदम कुरकुरीत अशी चकली होईल आता इथे मी हे फुटाने गाळून घेतले आणि जो उरलेला हा जाडसर भाग आहे तो पुन्हा दळून गाळून घेणार आहे तर बघा पूर्ण काही गाळल्या जाणार नाही म्हणजे बरोबर वाटे इथे डाळ्यांचं पीठ होणार आहे तुम्हाला खूप क्रिस्पी आणि काटे असलेली चकली करायची असेल तर बघा हा जो जाडसर भाग आहे तो खरडून खरडून गाळायचा म्हणजे त्यातील जे कण्या निघतात त्याच्यामुळे आपल्या चकलीलासुद्धा खूप असे काटे येतात आणि काटेदार चकली तयार होते तर मी तांदूळचं पीठसुद्धा गाळून घेतलं जाडसर दळलेलं होतं तरीसुद्धा मी गाळून घेतलं बराच वेळेस बघा चकलीचा कलर खूप लालसर होतो तसं होऊ नये म्हणून कश्मीरी लाल मिरची घालायची नाही तरी ते मी लाल मसाला अर्धा चमचा घातला पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घातली तर बघा जो लाल मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी धनेसुद्धा दळलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये पाव किंवा अर्धा चमचा धनेपूड घाला जिरेपूड आवडत असेल तर तीसुद्धा घातली तरी चालेल किंवा डायरेक्ट असा चकलीचा मसाला मिळतो तो दो, दोन चमचे घातला तरी चालेल त्याच्यानेसुद्धा टेस्ट खूप छान येते तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ टाकलं मीठबरोबरच टाकायचं म्हणजे चकलीला टेस्ट खूप छान येते बराच वेळेस आपण हळद घालत नाही कश्मीरी मिरची जास्त घालतो त्याच्यामुळे आपल्या चकल्या खूप लालसर होतात म्हणूनही ते कश्मीरी मिर मिरची घालायची नाही लाल मसाला घालायचा सगळ्या सुकलेल्या वस्तू मिक्स केल्या आणि आता याच्यामध्ये बघा तेल खूप घालायचं नाही मी पाववाटीपेक्षा कमी म्हणजे एका वाटीचा पाचवा भाग ज्या वाटीने आपण मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने एकदम पाववाटीपेक्षा कमी म्हणजे फक्त तीन चमचे तीन पोहे खाण्याचे चमचे भरून तेल घेतलं आणि त्याला कडकडीत गरम करून घेतलं तुम्ही बघितलं असेल मी त्यात थोडासा रवा टाकला होता आता हे तेल या पिठामध्ये टाकल्या टाकल्या लगेच टच करू नका चटका बसण्याची शक्यता असते त्याच्यावरती सुक्कं पीठ टाकायचं थोडंसं थंड झालं की प्रत्येक दाण्याला तेल लागेल ला असं पीठ मळून घ्यायचं किंवा मिक्स करून घ्यायचं आता इथे मी तांदूळ थोडेसे जाडसर दळून घेतलेले आहेत त्याच्यामुळे मला मिक्स करायला वेळ लागला नाही कारण थोडंसं रवाळ असं टेक्स्चर आहे तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा रवा घातला तर बघा अजिबात प्रॉब्लेम येणार नाही ना परफेक्ट अशी चकली बनेल आता बघा इथे असा गोळा बनत आहे किंवा लाडू बनत आहे म्हणजे तेलाचं मोहन बरोबर आहे फक्त पूर्ण एक वाटी भरून रवा घेऊ नका कारण की रव्याची चकली जर केली तर ती नंतर खूप तेलकट होते म्हणून अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदूळचं पीठ असं घेऊ शकता आता या पिठाला परफेक्ट ज्या वाटीने आपण मेजरमेंट घेतलेलं आहे तेवढंच पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ माळायचं खूप उकळतं पाणी आहे त्याच्यामुळे हात लावायचं नाही चमच्याने मिक्स करायचं बघा पूर्ण एवढं वाटीभर मला पाणी लागलेलं ला आहे एक चमचा कमी नाही आणि एक चमचा जास्त नाही परफेक्ट जर तुम्ही असं मेजरमेंट घ्याल तर एकदम परफेक्ट अशी चकली बनेल बघा आता आता मला माहीत नाही परंतु आमच्या लहानपणी शाळेच्या बाहेर अशी चकली विकत मिळायची मैद्याची बर्फी मिळायची तर त्याच टेक्स्चरची आणि त्याच चवीची ही चकली आहे नक्की ट्राय करून बघा वेळ कमी लागतो सामान कमी लागतं परंतु चव खूप छान लागते आता इथे चमच्याचं सगळं पीठ काढून घ्यायचं आणि पीठ मळायला सुरुवात करायची तर पीठ गरम होतं म्हणून मी दोन मिनटं थांबले आणि थोडंसं थंड झालं की लगेच हाताने पीठ मळून घ्यायचं आता तुम्ही पिठाचा कलर बघत असाल जरी ते तुम्ही जास्त कश्मीरी किंवा बेडकी मिरची टाकली तर एकदम लाल लाल सरासा चकल्यांना कलर येतो लगेच तेवढ्या पाण्यामध्ये असं पीठ मळून झालेलं आहे भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट सरासं पीठ तयार झालेलं आहे जर आपल्याला चकली परफेक्ट करायची असेल तर खूप पातळ पीठ करायचं नाही नाहीतर बघा मग ती चकली काटेदार बनत नाही जर तुम्हाला काटेदार चकली बनवायची असेल तर घट्ट पीठ मळायचं आता पिठाचं टेक्स्चर बघा एकदम क्रिस्पी अशी चकली बनणार आहे मी याला अर्धा चमचा तेल लावून पुन्हा मळून घेतलं तेल लावल्यानंतर बघा पिठाला किती शायनिंग आलेली आहे कुठेही आपण कुठलाच वेगळा कलर वापरलेला नाही फक्त तांदूळचं पूट पीठ आहे आणि फुटाण्यांची पावडर आहे तर बघा फुटाण्यांची पावडर थोडीशी पिवळसर असते त्याच्यामुळे याला खूप छान कलर येतो आणि त्याच्याने सुद्धा खूप छान लागतं पीठ मळून झालं की लगेच आपण चकल्या करणार आहोत जास्त वेळ पीठ आपण झाकून ठेवणार नाही आता या प्लेटी आहेत यातील पातळ प्लेट, या प्लेट वापरायची म्हणजे चकली खूप छान होते जाड प्लेट वापरू नका आता ही याच्यामध्ये बघा या दोन प्लेटी आहेत तर काही शौच्या असतात तर यातील सगळ्यात जी बारीक किंवा पातळ प्लेट आहे ती वापरणार आहे जाड प्लेट वापरली तर बघा चकल्या किती होतील मोजून तुमच्या पंधरा वीस चकल्या होतील परंतु पातळ प्लेट घेतली तर चकल्या खूप क्रिस्पी बनतात आणि जास्तसुद्धा बनतात तर त्यातल्या त्यात आपली ही मिनी चकलीची रेसिपी आपण बघत आहोत तर मिनी चकली तर एवढ्या पिठापासून छत्तीस चकल्या झालेल्या आहेत मी तुम्हाला इथं पूर्ण सुद्धा दाखवेल पूर्ण छत्तीस चकल्या एवढ्या पिठापासून तयार झालेल्या आहेत आता साच्याला तेल लावून घेतलं आपण तेल का लावतो तर बघा बराच वेळेस भरपूर असं पीठ साच्याला आतमध्ये चिपकून बसतं म्हणून तेल लावायचं आणि इथे बघा बऱ्याच जणांची वरची जी हँडल किंवा दांडी आहे ती गंजलेली असते तर तिथेसुद्धा तेल लावायचं म्हणजे चकली काढताना प्रॉब्लेम येत नाही आता तुम्हाला मिनी चकलीमध्ये कुठल्या प्रकारची चकली काढायची ती तुम्ही काढू शकता आता इथे मधला जो सर्कल आहे तो थोडासा मोठा ठेवलेला आहे आणि साईडला मी तीन वेढे काढून घेतलेले आहेत तर एवढी तुम्ही चकली काढू शकता किंवा याच्यापेक्षा छोटी चकली काढून घेऊ शकता फक्त चकलीचं शेवटचं जे टोक आहे ते व्यवस्थित चिपकवून घ्यायचं बघा तुम्ही हाताने सुद्धा चकलीचा शेप इथे बरोबर गोल करून घेऊ शकता अजिबात पीठ हाताला चिटकत नाही किंवा अजिबात चकली कुठे मोडतही नाही तरीसुद्धा आपण याच्यामध्ये चिकट असं म्हणजे उडदाची डाळ वगैरे काही घातलं नाही आता आतला जो सर्कल आहे या दुसऱ्या चकलीचा तो पूर्ण क्लोज केलेला आहे बघा दोन प्रकारच्या चकल्या आहेत यातील कुठला पॅटर्न किंवा कुठली चकली तुम्हाला आवडते त्यात त्या, त्या, त्या प्रकारची चकली तुम्ही करू शकता आता बघा या चकलीला तुम्ही इझी हँडल करू शकता हात लावू शकता तर मी इथे मधला सर्कल थोडा मोठा ठेवून मिनी चकली करून घेतलेली आहे दोन तीन राऊंडपेक्षा जास्त मी इथे राऊंड काढलेले नाहीत कारण की ही चकली आपण मिनी चकली केलेली आहे बऱ्याच जणांना मोठ्या चकल्या आवडत नाही तेलकट आवडत नाही किंवा फॅमिली छोटी असते त्यांच्यासाठी ही चकली खूप योग्य आहे आणि सामानसुद्धा कमी लागतं आणि थोड्याशा पिठामध्ये भरपूर चकल्या होतात ताटावरच्या आणि बघा मी काही कपड्यावरती काढून घेतलेल्या आहेत सहज या चकल्या आपण उचलू शकतो तुम्हाला उलटण्याची कालथ्याची किंवा प्लेटीवर चकली काढण्याची गरज नाही आता ही चकली बघा मी तुम्हाला हाताने गुंढाळून दाखवते तुम्ही इझिली या चकलीला पाहिजे तसा शेप देऊ शकता चकले बनवून झाल्या की लगेच त्यांना तळून घ्यायचं नाहीतर त्यांच्यावरती पापडी येते आणि चकल्या कडक होतात नाहीतर सुती कापड्याने झाकून ठेवा एकदम काटेदार चकली तयार झालेली आहे तुम्हाला चकलीला काटे कमी हवे हो असतील तर पीठ थोडंसं पातळ करायचं म्हणजे चकलीला काटे येत नाहीत बघा आता या चकलीला एकदम इझी तुम्ही उचलू शकता आणि तेलामध्ये टाकू शकता दुसरं काहीच करण्याची गरज नाही वेगळा कलर घालायचा नाही कुठल्या डाळी घालायच्या नाही कुठले वेगळे मसाले घालायचे नाही परंतु टेस्ट एकदम छान येते थोडासा पसरट पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे आता तेल चांगलं गरम झालेलं आहे पिठाचा छोटासा तुकडा मी तेलामध्ये टाकून बघितला बघा तो लगेच थोडासा खाली बसला आणि लगेच वरती आला म्हणजे आपलं परफेक्ट तेल तयार आहे खूप तेल गरम झालं असेल तर गॅसची फ्लेम कमी करून चकल्या टाकायच्या म्हणजे चकल्या जळणार नाहीत या चकल्या पातळ आहेत छोट्या आहेत त्याच्यामुळे जळण्याची शक्यता असते म्हणून मिडीयम टू हाय फ्लेमवरती यांना तळायचं गॅसची फ्लेम हाय करायची तेल खूप गरम झालं की लगेच गॅसची फ्लेम मिडियम टू लो करून घ्यायची बघा टाकताना सुद्धा तुम्ही याला शेप देऊन घेऊ शकता तरी ते भरपूर अशा चकल्या मी तेलामध्ये टाकलेल्या आहेत आणि एक साईडला पडली होती थोडसा पॅन हलवला बघा लगेच ती तेलामध्ये गेलेली आहे आता या चकलीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यांना तेल खूप कमी लागतं आणि या खूप पटकन तळूनसुद्धा होतात आता चकल्या तेलामध्ये सोडल्या की लगेच त्यांना टच करायचं नाही थोड्याशा एका साईडने त्या कडक झाल्या की तेल हलवायचं म्हणजे तेलाबरोबर त्या चकल्यासुद्धा हलतात आणि बघा किती छान कलर या चकल्यांना आलेला आहे आता यांना पलटी करून घ्यायचं आणि खालची बाजूसुद्धा मिडियम टू हाय फ्लेमवरती तळून घ्यायची तेलामध्ये चकली टाकली ती थोडीशी कडक झाली की लगेच त्यांना पलटी मारायला सुरुवात करायची खालची बाजू झाली की पुन्हा पलटी करायची खालची बाजू झाली की पुन्हा पलटी करायची याच्यामुळे काय होतं चकल्यांना इवन कलर येतो तुम्ही खूप वेळाने जर चकल्यांना पलटी केलं किंवा चकल्या करता करता दुसरं काम केलं तर बघा चकल्यांना कुठेतरी डार्क कलर येतो कुठेतरी लाईट कलर येतो कुठेतरी चकली खाली चिटकलेली असते कुठेतरी जळालेली असते तसं होऊ द्यायचं नाही म्हणून या चकल्या आपण करू शकतो वेळ कमी लागतो बराच आहेच बघा चकल्या करायला खूप वेळ लागतो आणि आपण त्या होईपर्यंत म्हणजे पूर्ण चकल्या तळून होईपर्यंत आपण कंटाळलेलो असतो कारण चकल्या तळण्यासाठी खूप वेळ लागतो तर ही चकली तुम्ही ट्राय करून बघा वेळ कमी लागतो छान होतात टेस्टी होतात तर बघा मी ते कंटिन्यू या चकल्यांना मीडियम फ्लेमवरती पलटी केलेला आहे आणि पाहिजे तसा चकल्यांना कलर आलेला आहे थोड्याशा गोल्डन ब्राऊन झाल्या की गॅसची फ्लेम लो करायची आणि मिनिटभर दोन्ही साईडने त्यांना तळून घ्यायचं म्हणजे एका साईडला अर्धा मिनटं आणि दुसऱ्या साईडला अर्धा मिनटं जास्त वेळ लो फ्लेमवरती किंवा कमी गरम तेलामध्ये चकल्यांना ठेवायचं नाही नाहीतर चकल्या तेलकट होतात ती कुठलीही चकली असू द्या तुम्ही कमी गरम तेलामध्ये जास्त वेळ त्यांना सोडलं तर मग त्या तेलकटच होतात तर बघा आता इथे चांगला ब्राऊन कलर चकल्यांना आलेला आहे तल्या, तल्या, ना ते आता यांना काढून घेऊयात परफेक्ट मिनी चकली आपली तयार झालेली आहे तळल्या तळल्या यांना लगेच एखाद्या पेपरवरती किंवा टिश्यू पेपरवरती टाकायचं ताटामध्ये किंवा एखाद्या सुती कपड्यावरती टाकायचं नाही नाहीतर चकल्या तिथेसुद्धा तेलकट होण्याची शक्यता असते आता बघा इथे मला जी शेवटची चकली आहे चे, ती थोडीशी कच्ची वाटत होती थोडासा तिचा लाईट कलर होता याचासुद्धा थोडा लाईट कलर आहे पुन्हा यांना तेलामध्ये टाकायचं आणि फक्त अर्धा मिनिटभर यांना दोन्ही साईडनी तळून घेणार आहे बघा बऱ्याच वेळेस चकल्या नरम पडलेल्या असतात त्यावेळेस काय करायचं त्यांना पुन्हा कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचं म्हणजे त्या पुन्हा कडक होतात आणि बराच वेळेस बघा चकल्यांचा आकार बिघडलेला असतो वाकड्या तिकड्या झालेल्या असतात तर त्या का तर चकलीचं पीठ पातळ झालेलं असतं आणि उचलताना त्यांचा शेप बिघडलेला असतो तशी चकली कधीच टेस्टी बनत नाही तिचा लूकसुद्धा छान येत नाही म्हणून चकलीचं पीठ खूप पातळ करायचं नाही शक्यतो भाकरीचा पिठा एवढंच पातळ करायचं त्याच्यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही आणखी ना आता चकल्या इथे तळून घेतलेले आहेत तेल थोडंसं थंड झालं होतं पुन्हा गॅसची फ्लेम हाय करून नंतर मी याच्यामध्ये चकल्या टाकल्या आणि नंतर मला तेल खूप गरम वाटायला लागलं चकल्या डार्क व्हायला लागल्या लगेच मी गॅसची फ्लेम मिडियम करून घेतली खूप जर तेल तापलं ता तर गॅसची फ्लेम लो करायची तर यांना सुद्धा कडक झाल्यानंतर किंवा थोडा गोल्डन कलर आल्यानंतर दोन्ही साईडने मी तळून घेतलेला आहे आता चकली तळण्याच्या सगळ्या टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे अशी चक चकली नक्की ट्राय करून बघा अजिबात बी घडणार नाही इन्स्टंट आहे तुम्हाला घरी चकली भाजणी करण्याची गरज नाही कुठले मसालेही करण्याची गरज नाही चकलीचं पीठ दळून आणण्याची ना गरज नाही एकदम झटपट होतात शिवाय टेस्टीसुद्धा लागतात तर चला ही बॅससुद्धा तळून झालेली आहे आता बघा आपल्या शाळेच्या बाहेर लहानपणी अशी चकली मिळायची अजून आत्तासुद्धा बऱ्याच दुकानांमध्ये अशी चकली मिळते आणि या चकल्यांना खरंच खूप छान टेस्ट लागते सेम सेम टू सेम टेस्ट झालेली आहे फक्त मी ते धना पावडर टाकले नाही कारण मी लाल मसाला टाकलेला आहे तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर टाकून घेतली तरी चालेल जिऱ्याची पावडर आवड आवडत असेल तर भाजलेले जिऱ्याची पावडरसुद्धा अर्धा चमचा टाका जगातली सगळ्यात सोपी आणि टेस्टी अशी ही चकली आहे कमी सामानात बनणारी आहे नक्की ट्राय करून बघा फुटाणे नसतील तर आपण चिवड्यामध्ये ज्या डाळ्या टाकतो त्या दळून टाकल्या तरी चालेल आता चकलीचं पीठ मळून ठेवलं की लगेच चकली करून घ्यायची जास्त वेळ पीठ ठेवायचं नाही आता चकल्या थोड्या थंड झाल्या आणि बघा आता अजिबात तेलकट झालेल्या नाहीत सगळ्या चकल्यांच्या टिप्स मी इथे सांगितल्या आता बघा या डिशमध्ये या चकल्या किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहुण्यांना एकदम हसत खेळत या चकल्या सर्व करू शकता आणि चकल्यांचा लूक टेक्स्चर कलर बघा किती सुंदर आलेला आहे अजिबात तेलकट झालेली नाही मी एक चकली जवळपास तीन चार वेळेस हातावरती घासून दाखवली आता चकल्या आपण तोडून बघूया तर सुरुवातीला तुम्ही या चकल्यांचा आवाज बघितला आता तुम्हाला बघूनच समजत असेल की चकली किती क्रिस्पी झालेली आहे आता इथे बघा मी चकली तोडली जवळपास मी इथे तीन चकल्या तोडलेल्या आहेत तुम्ही माझा हात बघत असाल अजिबात हाताला तेल चिटकलेले नाही किंवा चकल्या जास्त दिवस टिकतात नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद